नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपली शेती चॅनलमध्ये। तर या ठिकाणी सुमित कंपनीचे जे सहकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, ते त्यांच्याकडून आपण त्यांचा परिचय करून घेऊ। सर, आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव आहे, नमस्कार, सर्वप्रथम पवारसाहेब तुमचा नमस्कार मी करतो। थँक्यू। आणि तुम्ही मला तुमच्या गावामध्ये अनवणे कांचन यांच्या शेतात कोटिंग कशा पद्धतीने करायची, जिंदा आणि कोसामी गोल्डची, याबद्दल मला तुम्ही संधी दिली, याबद्दल मी तुमचा आभारी आहे, तुमच्या चॅनलचा आभारी आहे। तर शेतकरी बंधूंनो, कांदा या पिकामध्ये जिंदा आणि कोसामी गोल्डचा एवढा घनिष्ठ असा संबंध आहे की या वापरामुळं आपल्या कांद्याचं उत्पन्न वाढणार आहे। याच्यासोबत आपल्या जमिनीचा जो रासायनिक खत वापरून जो पोत बिघडलेला आहे, तर याच्यामुळं याच्यात सुधारणा होणार आहे, पोत सुधारणार आहे। ओके। त्याच्यासोबत कांद्याचे उत्पन्न आणि त्याची क्वालिटी, त्यासोबतच या साठवणीमध्ये खूप मोठा असा फायदा होणार आहे। आता ह्या जिंदा आणि कोसामी गोल्डमध्ये असं आहे, हे प्युअर पेटेंटेड प्रोडक्ट आहे, जवळपास ऑल वर्ल्डमध्ये हे जाणारं प्रोडक्ट आहे। याच्यामध्ये प्युअर झिंक आहे 14%। त्याच्यानंतर ही जी कोसामी गोल्ड आहे, हे पेटेंटेड WDG फॉर्म्युलेशनमधले सल्फर आहे। तर याच्या वापरामुळे कांद्याचं उत्पन्न, यासोबतच जमिनीचं सुपीकता, याच्यामध्ये खूप मोठा असा फायदा होणार आहे। तर मी आहे वापरायचं कशा पद्धतीने, याचं मी तुम्हाला थोडक्यात आता वापरण्याचा जो डेमो आहे, ते डेमो ते कोणत्या पद्धतीनं करायचं आहे ते आपणाला सांगणार आहेत। तर सुरुवातीला आपण 10-26-26 इकोचं खत घेतलेलं आहे, एक मिनिट थांबा सर, आणि 16-16 महादनचं खत घेतलेलं आहे। तर त्या खतामध्ये ते आता कोटिंग कशा पद्धतीमध्ये करतात ते आपल्याला समोर डेमोमध्ये करून दाखवणार आहेत। आणि मी ॲक्टिव फार्मर चॅनलचे माझे सहकारी मित्र जे आहेत येवल्याचे, ते देखील कोसामी गोल्ड आणि जिंदा ते कशा पद्धतीमध्ये कोटिंग करणार आहेत ते आपल्याला डेमोमध्ये समोर सांगत आहेत। तर सुरुवातीला फर्स्ट स्टेपला त्यांनी काय केलेलं आहे, फवाऱ्याच्या माध्यमातून खतावर थोडं पाणी मारून घेतलेलं आहे आणि जिंदा फर्स्ट स्टेपला टाकलेला आहे। त्याच्यानंतर कोसामी गोल्ड ते टाकत आहेत, आपण झिंक घेतोत ना फवारण्याच्या वेळेस, झिंक घेतोत ना, बघा अशा पद्धतीमध्ये ते कोटिंग करत आहेत खतांना। आपण पाहू शकता कोसामी गोल्ड आणि जिंदा। दोन बॅग खत आहे हे, याच्यामध्ये पूर्णतः कोटिंग केल्याच्या नंतर शेतामध्ये शिंपलं जाईल आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो आपण समोरच पाहणार आहोत। पाणी मारावं लागते शेतकरी बंधूंना। हे एकरी जिंदाची एक बॅग आणि कोसामी गोल्डची एक बॅग या पद्धतीने कांदा पिकासाठी 1 एकरसाठी 2 वेळेस वापरायचं आहे। सुरुवातीला वापरल्यानंतर त्याच्यानंतर 1.5 ते 2 महिन्याने दुसरा एक डोस द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने ह्या प्रमाण वापरायचे या प्रमाणात। त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा येतो की कांदा पिकासाठी कोसामी गोल्ड आणि जिंदा हे 2 वेळा वापरण्यात यावं आणि पूर्णतः कोटिंग केल्याच्या नंतरच शेतामध्ये टाकावं। ते स्वतः मदत करू लागतात। धन्यवाद साहेब। सर, आपला परिचय? किशोर भोसले। हा, त्यांचे सहकारी किशोर भोसले हे देखील आहेत, हे सुमित कंपनीचे सहकारी आहेत। त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा येतो की कांद्यांना चमक आणि दुसरी गोष्ट
क्वालिटी आणि स्टॉक करताना देखील कांद्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि कांदा चांगल्या प्रतिवारीमध्ये नंबर एकच्या घटकामध्ये कांदा येत राहील. बरं सर, हे कोटिंग का करायचं त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. हां, सर्वात महत्त्वाचं हे कोटिंग रासायनिक खताला का करायचं. तर शेतकरी बंधूंनो, हा जिंदा आणि कोसामिल गोल्ड जे आहे हे पावडरच्या स्वरूपात आहे. तर हे पावडर, सिंगल पावडर आपल्याला शेतामध्ये टाकायला अडचण येते. ज्या शेतकऱ्याकडे ड्रीप आहे, ज्या शेतकऱ्यांचा कांदा ड्रीपवर आहे किंवा इतर जे पिकं ड्रीपवर आहेत, ते तुम्ही डायरेक्ट तुम्ही ड्रीपमधून टाकू शकता. आणि ज्या शेतकऱ्याकडे ड्रीप नाही आहे, त्यांना हे वापरायचं आहे, तर हे एक माध्यम आहे. आपल्याला कोटिंग करायचं हे माध्यम आहे. ह्या उद्देश हा असा कोटिंगचा उद्देश आहे की हे जिंदा आणि कोसामिल गोल्डची पावडर आहे, हे खताला चिटकावे हा उद्देश आहे. याच्यासाठी हे कोटिंग करणं आहे आणि हे सगळीकडे आपल्याला फेकून देता येते. ओके, पसरलं आहे, थोडी गडबड आहे. कोटिंग त्यांनी नंबर एक पत्तीमध्ये केलेलं आहे, आपण पाहू शकता. एकदम अतिशय सुंदर छान पत्तीमध्ये कोटिंग करण्यात आलेलं आहे आणि ते स्वतः करू लागतात. आणि विशेष म्हणजे सुमित कंपनीचे जे सहकारी आहेत ते स्वतः शेतात येऊन भेट देतात आणि स्वतः कार्य करू लागतात. असं दुसरं कोणीही करत नाही, फक्त ते सांगतात अशा अशा पद्धतीमध्ये करा. शेतकऱ्याला कशा पद्धतीमध्ये करावं, कसं कोटिंग करावं हे देखील त्याचं नॉलेज नसतं आणि ते व्यवस्थितशीर सर आपल्याला कोटिंग करून देत आहेत. शेतकरी बंधूंनो, माझं तुम्हाला मी बीड आणि लातूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. माझा मोबाईल नंबर आहे 96047 42 396. लातूर आणि बीड या जिल्ह्यामधल्या शेतकरी मला संपर्क करू शकता आणि कोटिंगद्वारे आपण सोयाबीन, हरभरा, ऊस या पिकाला आपण ते वापरू शकता. यासोबत माझे सहकारी किशोर भोसले हे बीड तालुक्यामध्ये कार्यरत आहेत, तर यांना आपण सुद्धा बीड तालुक्यातल्या शेतकरी यांना संपर्क करू शकतात. तुमचा मोबाईल नंबर सांगा. परिचय 88 05 97 10 66. माझं नाव आहे किशोर भोसले, मी बीड जिल्ह्यामध्ये काम करतो. कोणालाही कोटिंगबद्दल किंवा कांद्याबद्दल कुठल्याही पिकाबद्दल जर माहिती असेल तर या नंबरवर जरूर कॉल करा तुम्ही. त्या दोघांचेही नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तरी आपण तो नंबर पाहून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आपण पाहू शकता शेजारी एक दुसरा एक प्लॉट आहे, त्याची तुलना देखील करत आहेत. हे पाहत हा एक नंबरचा प्लॉट आपण ज्याला की कोसामिल गोल्ड आणि जिंदा टाकणार आहोत आणि हा दुसरा प्लॉट आहे त्याच्या शेजारी, हा देखील सोबतची लागवड आहे. आता रिझल्ट आपल्या समोर येणार आहे. पवार सर, पण सेपरेट आपली माती आपली माती.